नमस्कार, तेजस किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून खूप स्वागत आहे. आज आपण करणार आहोत कैरीचा छुंदा. मे महिना चालू आहे, मे महिन्याचा शेवटचा आठवडा आहे, आंबे भरपूर येत आहेत आणि कैऱ्या पण खूप छान मिळत आहेत, तेव्हा आज आपण कैरीचा छुंदा बनवूया चटपटीत. एकदम मस्त चपातीशी खायला खूप छान लागतो. आणि कैऱ्या घेताना कैऱ्या नेहमी अशा कडक आणि एकदम हिरव्या कलरच्या अशा बघून घ्याव्या. हा छुंदा जर का भाजी नसेल तर चपातीशी खायला खूप छान लागतो, लहान मुलांना खूप आवडतो. तर आपण बनवूया आता कैरीचा छुंदा. आणि त्याआधी हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला तर ह्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब पण करायला विसरू नका. थँक्यू. छुंद्यासाठी हे राजापुरी आंबे शक्यतो घ्यायचे आणि असे कडक बघून घ्यायचे. हे बघा, हे असा कडक आंबा पाहिजे. आणि राजापुरी आंबे घेतले म्हणजे त्याला गूळ कमी लागतो, कारण राजापुरी आंबे गोड असतात शक्यतो. तर हे दोन राजापुरी आंबे, त्याच्यानंतर ह्याच्यातला गूळ हा ऑर्गॅनिक गूळ आहे. हा गूळ मी आता कापून घेणार आहे. ह्याच्यातला गूळ लागेल, हे जिरं पावडर लागेल, ह्याच्यातली हे लाल तिखट आहे, ह्याच्यातलं लाल तिखट म्हणजे मसाला लागेल. आणि हे आहे काळं मीठ. काळ्या मिठामुळे जरा छुंदा चटपटीत छान लागतो, म्हणून ह्याच्यातलं काळं मीठ घालायचं. जर का काळं मीठ नसेल तर मग साधं मीठ वापरलं तरी चालतं, पण शक्यतो काळ्या मिठाने छुंदा चटपटीत होतो. तर आता मी हे आंबे आहेत हे स्वच्छ धुवून पुसलेले आहेत, हे मी सालं काढून किसून घेणार आहे. आणि त्याच्यात हा कापलेला गूळ कापून घेणार आहे आणि तो मिक्स करणार आहे आणि रात्रभर ठेवून देणार आहे. जर रात्रभर ठेवायचं नसेल तर 5 ते 6 तास अगोदर हे मिक्स करून किसलेले आंबे आणि गूळ असं ठेवायचं, म्हणजे गूळ चांगला विरघळतो. आता ह्या आंब्याची आपण सालं काढून घेऊया. ही अशी सालं काढून घ्यायची या सोलण्याने. आता ह्या आंब्याची सालं काढून घेतलेली आहेत, दोन्ही आंब्याची. सोलण्यानी किंवा सुरीनी कशानेही ज्यांनी जमेल त्यांनी सालं काढा. आणि हा आंबा किसून घ्यायचा किशणीवर. आणि जेवढा किस होतो तेवढाच गूळ ह्याच्यात घालून ठेवायचा. आता ह्या कैऱ्या मी किसून घेतलेल्या आहेत आणि हा किस मोजून घेणार आहे. आणि जेवढा किस भरेल तेवढाच हा गूळ मी ह्याच्यात मिक्स करून रात्रभर ठेवून देणार आहे. आणि हा एवढं लक्षात ठेवायचं की ह्याच्यात पाण्याचा अंश असता कामाने अजिबात. हां, आता रात्रभर आपण हे मिक्स करून ठेवलं होतं कैरी आणि गूळ. आता हे उघडून पाहूया. हे पा, हे छान मिक्स झालेलं आहे गूळ आणि कैरी. आता ह्याला आपण गॅसवर ठेवूया. आता हे गॅसवर ठेवून, गॅस मी पेटवलेला आहे, गॅसवर ठेवून थोड्या थोड्या वेळाने हलवत राहायचं. गॅस जरा बारीकच ठेवायचा. आणि हे पा, हे असं थोड्या थोड्या वेळाने हलकं. हे बघा, ह्याला मस्त उकळी फुटलेली आहे. आता मी गॅस थोडा मीडियम हीटवर ठेवते आणि हे मात्र सतत घाटायचं. आणि ह्याचा गुळाचा एक तरी पाक होऊन द्यायचा, म्हणजे की चुंदा एकदम घट्ट नसतो, त्याला थोडा रस पाहिजे आपल्याला. त्याच्यामुळे एक तरी पाक होऊन द्यायचा आणि मग त्याच्यात मध्येच मसाला, जिऱ्याची पावडर, काळं मीठ हे चवीला घालायचं. पूर्वी अशी पद्धत होती की आंबा किसायचा, त्याच्यात गूळ किंवा साखर मिक्स करायची आणि तो उन्हामध्ये, कडक उन्हामध्ये 10 ते 15 दिवस बरणीमध्ये, त्या बरणीला असा वरती पातळ पांढरा कपडा बांधून ठेवून द्यायचा. पण आता वेळेअभावी किंवा ऊन काही काही ठिकाणी येत नसल्यामुळे आणि हा इन्स्टंट होतो म्हणून आपण हा छुंदा करायचा.
हाँ आता आपण ह्याच्यात मसाला वगैरे ऍड करूया। हा आहे हा साधारण 6-8 चमचा मसाला। मी 1 चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर, आणि चवीपुरतं हे काळं मीठ, असं मिक्स करायचं आणि हा घाटायचा। म्हणजे हा चटपटीत लागतो, मसाला घातला आणि काळं मीठ घातलं जिऱ्याची पावडर की हा चवीला चटपटीत लागतो। आता हे घाटत राहायचं असं थोड्या थोड्या वेळाने, आणि एक तार आली की गॅस बंद करायचा। मी दाखवते तुम्हाला कसं ते। हे बघा, ही अशी एक तार आली की आता हा गॅस बंद करायचा। ही एक तार येते अशी, हा आपला चुंदा रेडी। हे पहा, आता कुणी कुणी ह्याच्यामध्ये काळी मिरी, लवंग आणि दालचिनी असं वाटून घालतात, पण ही टेस्ट मला आवडत नाही, त्याच्यामुळे मी घालत नाही।